घाबरले की बुद्धी भ्रष्ट होते आणि सध्या सत्ताधाऱ्यांची बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे आणि निर्णय चुकत असतात आणि चुकीचे परिणाम मग परवायांनी येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतात. त्याची ही पहिली पायरी आदित्यवर गुन्हा दाखल करून सरकारने दाखवली आहे आणि अधपतनाची सुरुवात त्यांची कृती आहे हे आता सांगायची गरज नाही. पीसीच्या वाट्यातला कुठेही कोणीही घेणार घ्यायचा विषयच नाही आणि मराठा समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही ही भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये आता आगीत तेल ओतण्याचं काम जर कोणी करत असतील तर त्यांनी ते बंद करावं. आणि असं आहे की पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस याचा आमची महाविकास आघाडी आहे आणि सगळे इंडियाचे घटक पक्ष आहेत. पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि बारामतीला मी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाला आलो असताना पवारसाहेब पण दुपारच्या सत्रामध्ये आहे. एक ती सदिच्छा भेट होती आणि भेट झाली की राजकारणावर चर्चा होतीच आणि ती चर्चा झालेली आहे. आता ती चर्चा काय झाली हे काय माध्यमापुढे उघड करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग नाही पण आपसातला भंग होईल. आदित्य ठाकरेंवर काय परत देऊ आता तर रेकॉर्ड मार नाही. आता घाबरले की बुद्धी भ्रष्ट होते आणि सध्या सत्ताधाऱ्यांची बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे आणि निर्णय चुकत असतात आणि चुकीचे परिणाम मग परवायांनी येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतात. त्याची ही पहिली पायरी आदित्यवर गुन्हा दाखल करून सरकारने दाखवली आहे आणि अधपतनाची सुरुवात त्यांची कृती आहे हे आता सांगायची गरज नाही. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा वेळी ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे असे मंत्री बैठकीला हजर होते मंत्रिमंडळात सरकार आणि त्यांची भूमिका नाही. तोंड पाहून आता दुष्काळ घोषित करायची नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू आहे. सत्तेतल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यायचा बाकीच्यांना वाढायचा. तसंही तीन पक्षाच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होतं की जो तो आपला महाराष्ट्र वाचवायसाठी धडपडत नाही स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपडतो आहे ही केविलवाणी स्थिती या राज्यामध्ये मंत्र्यांची आणि सत्ताधारी आमदारांची झालेली आहे. आणि ते माशाला जसं बाहेर काढल्यानंतर तो बिना पाणीचे बिना पाण्याने मासा तडफडतो अशी अवस्था यांची आहे. म्हणजे सत्ता असून धड वापरता येत नाही सत्ता असून का महाराष्ट्राला का महाराष्ट्राला पुढे नेता येत नाही त्यामुळे आपला जीव वाचवावा या परिस्थितीत सत्ताधारी आहे. सरकार ओबीसी मेळावा झाला छगन भुजबळ यांनी आरोप केले ते कसं बघता आपण त्याच्याकडे. नाही मी त्याच्यावर बोलणार नाही माझी भूमिका मी मांडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र कधीही जात धर्मामध्ये वातावरण दूषित झाल्याचं आम्हाला आम्ही पाहिलं नाही. गेली अनेक वर्षे पाहतोय गुण्या गोविंदानं मानणारा महाराष्ट्र आहे. अशा स्थितीमध्ये कोणीही दोन उभ्या दरी निर्माण होतील आणि आपसामध्ये कुठेही अशा प्रकारची कलंक लागेल अशा प्रकारचं कोणीही वागू नये या मताचा मी आहे. राहिला हक्क मागायचा विषय जो तो त्यांनी त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे तो संविधानिक अधिकार देण्याचा अधिकार चौकटीत बसवून कायद्याच्या आणि भारताच्या घटनेच्या कायद्याच्या हे देण्याचा अधिकार शासनाचा आहे तो शासनाने पूर्ण करावा. आताही पवारसाहेबांशी बोलताना एक वाक्य मला सांगितलं पाहिजे की आम्ही ओबीसीच्या वाट्यातला कुठेही कोणीही घेणार घ्यायचा विषयच नाही आणि मराठा समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही ही भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये आता आगीत तेल ओतण्याचं काम जर कोणी करत असतील तर त्यांनी ते बंद करावं आणि महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राची शान आणि राखण्याचं काम तो मान राखण्याचं काम करावं असं मला वाटतं. छत्रपती संभाजी महाराजांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली कारण एका मंत्रिमंडळाचा नेताच दोन समाजामध्ये तेढ निर्माण बोलू नको त्या संदर्भात तेच बोलू शकतो आणि ते काय म्हणाले त्याचं उत्तर मी कसं पवारसाहेबांनी संभाजी राजे काय म्हणतात त्यांचा प्रश्न आहे आणि सरकारचा प्रश्न आहे. सरकारमध्ये असणाऱ्यांनी काय कसं वागावं कशी आचारसंहिता सुटली त्यांचा प्रश्न आहे आणि बाहेरच्यांनी काय मागावं त्यांचा प्रश्न. भेटीची चर्चा सांगायला अडचण काय राजकीय भेटी काही चर्चा झाली मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण नाही नाही असं आहे की सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही. एक गोष्ट सांगितली ना आता तुम्ही सगळंच सांगा म्हणलं की मग राजकारणात लपून काय राहील त्याला प्लॅनिंगच ओपन केलं की पुढच्याला माहिती जवळपास राज्यामध्ये.